कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत. नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 5 व 9 चे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न. श्रीरामपूर येथील परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा क्रमांक 5 व नगरपालिका शाळा क्रमांक 9 संजय नगर या दोन्ही शाळांचे वार्षिक स्नेह संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक, नगरसेविका जायदाबी कुरेशी, कलीमभाई कुरेशी, माजी नगरसेवक निसार कुरेशी, गट शिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी, प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पठारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाकभाई पठाण, गफूरभाई शहा, उपाध्यक्ष अल्ताफ इमाम शेख, डॉक्टर सलीम शेख, शिक्षक बँकेचे संचालक नानासाहेब बडाख, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, उच्चाधिकारी समितीचे नेते राजूभाई इनामदार, बबन भालेराव, सुजित बनकर, जगन्नाथ विश्वास, गणेश पिंगळे, रवींद्र कांबळे, शिवाजी भालेराव, विजय शेळके, गुरुकुलचे नेते इमाम सय्यद, उस्मान तांबोळी, मुख्याध्यापक मेहजबीन खान, फारूक शाह, अफसान तांबोळी, इरफान जागीरदार, महबूब प्यारे, फयाज कुरेशी, गणितिक मेकर, फारूकस्तार शेख, अफजल अन्सारी, अफजल मंसूरी, गुलाब रसूल शेख, मुनीर शेख, अमीन शेख, इकबाल काकर, अरबाज पठाण, शाहरुख शेख आदी या प्रसंगी उपस्थित होते. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी नगरपालिकेची उर्दू शाळा क्रमांक 5 ही एक नावाजलेली शैक्षणिक संस्था असून विविध उपक्रम राबवून शाळेने पालकांचा विश्वास संपादन केला आहे. आजची गर्दी याची पावती असल्याचे सांगितले. तसेच शाळेला लवकरच आमदार निधीतून संगणक देण्याची जाहीर केले. पटांगणामध्ये आत्ता जेवढ्यामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष जायदाबी भाभी कुरेशी, उपस्थित सलीमभाई, तुमचे रजकभाई पठारे सर, या शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व शिक्षक सहकारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो आणि पालक, सर्व पालक, या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम चालला होता. पण आज या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, व्यत्यय आणत नाही, परंतु चांगल्या कार्यक्रमाला या शुभेच्छा पण दिल्या पाहिजे आणि म्हणून या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा दिल्या पाहिजे. शिक्षकांनी जे त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कार्यक्रम घेतले घडवले त्या शिक्षकांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. आणि सलीमभाई म्हणले त्याप्रमाणे जे कॉम्प्युटर द्यायचे हे देणारच आहे सलीमभाई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण अजून आपण कुठल्या शाळेला दिले नाही, तुम्हाला देणारच आहे. एक चांगली शहरामध्ये उर्दू हायस्कूल म्हणून नगरपालिकेचं नाव लौकिक करण्यामध्ये आपला फार मोठा वाटा आहे, कारण उर्दू शाळेमध्ये एवढी मोठी पटसंख्या एक चांगल्या पद्धतीने ह्या शाळेमध्ये आपण कायम लक्ष देता म्हणून एक चांगली शाळा नावरूपाला आलेली आहे. आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पालकांची थोडी गैरसोय झालेली आहे, आमच्या महिला भगिनींची पालकांची थोडी गैरसोय झालेली आहे, तर पुढच्या वेळेस निश्चितपणे चांगल्या कार्यक्रमाचं ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं जाईल. या ठिकाणी सर्व आले मनापासून पालकांचे सुद्धा आभार, जय हिंद. नगराध्यक्षा अनुराधाताई अधिक यांनी 5 नंबर शाळेचे काम सर्व शाळांमध्ये उठावदार असल्याचे उत्कृष्ट कार्याबद्दल शाळेच्या शिक्षकांना धन्यवाद दिले. अरे सलाम करती हूँ, आज सुभाष चंद्र बोस जी की जयंती है उनको सलाम करती हूँ. आज स्कूल नंबर 5 में जो है अच्छा बहुत प्यारा कार्यक्रम हो रहा है, इसके लिए इतनी सारी तैयारी करके इतने सारे प्यारे बच्चे यहाँ पे मेरे सामने बैठे हैं, मेरी नज़र उनके ऊपर से हटती भी नहीं है, इतने प्यारे लग रहे हैं आप सब लोग. वहाँ पे मुझे घुमाती लड़कियाँ हैं, बड़ी बड़ी दाढ़ी वाले हैं, संसार गर्ल्स हैं, कवाली की गर्ल्स हैं, कोई डांस की गर्ल है, ये भांगड़ा वाले हैं, बहुत इतने प्यारे कराटे आप क्या हो, बहुत खुशी खुशी दे देती हूँ क्योंकि मुझे आप बच्चों को अच्छी पढ़ाई हो मेरी बेटी की ख्वाहिश है, तो आपको अच्छी तालीम मिले यहाँ पे जो बहुत अच्छे से आपको कर रहे हैं, ट्रेनिंग दे रहे हैं, तो आपको बहुत बहुत मुबारकबाद देती हूँ. आप इतने सारे बच्चे इतने अच्छी तैयारी कर
आप लोग इतने सुंदर तैयार होके आए और मैं भी चाहती हूँ आपका कार्यक्रम देखे तो आप जल्दी कार्यक्रम चालू कर देते हैं, तो बहुत बहुत आपको मुबारकबाद सबको और आगे उनके बहुत जल्दी वो भी ठीक हो जाएगा, उसकी भी तैयारी हो गई है, वो पहले भी बोला था ये उठा बन गया है अभी बासुंदी बन जाएगा, ओके भाई रास्ता तो बन गया है। गट शिक्षण अधिकारी सूर्यवंशी व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। अशा 131 विद्यार्थ्यांना अनुराधाताईंच्या मदतीनं नगरपालिकेच्या मदतीनं सर्वाधिक गणवेश या शाळेत प्रदान होत आहे याचा खरोखर आनंद शिक्षण मंडळ या नात्याने मला होत आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळणं अपेक्षित होतं यापूर्वी ते दिले जात नव्हते, परंतु स्तुत्यार्थ उपक्रम या नगरपालिका शिक्षक या नगरपालिकेने घेतला त्यामध्ये नगराध्यक्षांनी जो बोलाचा वाटा उचलला त्याबद्दल त्यांचं जाहीर कौतुक आणि जाहीर आभार शिक्षण मंडळाच्या वतीने मानतो। या कला क्रीडा महोत्सवामध्ये खेळातून असेल किंवा गायनातून असेल भविष्यातील विविध प्रकारचे खेळाडू तयार होऊ शकतील किंबहुना उत्कृष्ट प्रकारचे गायक तयार होऊ शकतील यासाठी या स्पर्धा आपण आयोजित करत असतो। या शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे आमच्या नगरपालिकेच्या नऊ शाळेमध्ये एक आर्डर म्हणून या शाळेकडे बघितलं जातं आणि प्रत्येक उपक्रम ही शाळा पूर्ण करत असते, अतिशय यशस्वीरित्या पूर्ण करते, त्यामुळं कायम येथील शिक्षक आणि मुख्याध्यापक हे कौतुकास पात्र असतात। आजही काल परवाच आम्ही यांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यावरती चेक जमा केला आणि त्वरेने त्यांनी अध्यक्षांच्या हस्तेच गणवेश वाटपाचा कार्यक्रम घेतला, अत्यंत तत्परतेने ही कारवाई केली त्याबद्दल त्याचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो। आणि सर्वांना खरं तर गाणे बघण्याची उत्सुकता असल्यामुळं जास्त या ठिकाणी बोलत नाही, या कार्यक्रमास शुभेच्छा देतो, या ठिकाणी थांबतो, जय हिंद जय महाराष्ट्र। या प्रसंगी नगरपालिकेतर्फे वंचित मुलांना प्रत्येकी 2 गणवेशाचे वितरण नगराध्यक्षा आदिक यांच्या हस्ते करण्यात आले। प्रारंभी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी शाळेतर्फे घेण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आनंद बाजार, माजी विद्यार्थी मेळावा, खेळांच्या विविध स्पर्धा यामध्ये बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। दोन्ही शाळेच्या कलाकारांनी एकापेक्षा एक सरस असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित पालक वर्गाचे मन जिंकली। अलविदा अलविदा अलविदा।
5.5 तास चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने विद्यार्थ्यांनी पालकांची हाववा मिळवली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक बँकेचे संचालक सलीम खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली आसिफ अन्सारी, एजाज चौधरी, सुयोग संस्कार, युवराज पाटील, यास्मिन शेख, परवीन शेख, वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, जमील काकर, शाहीन शेख, आसमा पटेल, निलोफर सय्यद, बशीरा सय्यद, मिनाज शेख, नाजिया शेख, रजिया मोमीन, सलमा शेख, सफिया दिलावर आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ अन्सारी यांनी केले. नाजिया शेख यांनी आभार मानले.